अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या अंगावर आता येवल्याचा जगप्रसिद्ध पैठणी शेला परिधान होणार आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. याकरता खास येवल्यातील कापसे फाउंडेशनमधील शेकडो दिव्यांग कारागीर तसेच रामभक्त विणकरांनी रेशीम धाग्याच्या साह्याने विणकाम करून पैठणीचं वस्त्र तयार केलंय. या पैठणी वस्त्राला सोन्याचा व चांदीचा जर तसेच नैसर्गिक फुलाचा रंग देखील वापरण्यात आलाय. कापसे फाउंडेशनमधील गिर गायीचे तूप देखील श्रीरामांच्या होमहवनसाठी पाठवण्यात येणार आहे. गेल्या 6 महिन्यापासून कापसे परिवार प्रभू रामचंद्राचं वस्त्र बनवण्याचा आनंद घेत आहे. 6 महिन्यापूर्वी म्हणण्यापेक्षा 2-3 वर्षापूर्वी जेव्हा माहीत झालं आपल्याला सगळ्यांनाच का आता जो जे राम प्रभू हजारो वर्षापासून वनवासात राहिले, ज्यांचं स्वतःचं घर असताना ते बाहेर राहिले, त्यांची पूजा झाली नाही, तर ते आता त्यांच्या स्वतःच्या घरात येणारे हा आनंद आमच्या सगळ्या परिवाराला झाला. आणि 6 महिन्यापूर्वी आम्ही असं ठरवलं का आपणही काहीतरी त्या मंदिरासाठी प्रभूच्या कार्यक्रमासाठी आता भाग घ्यावा आणि ह्या आनंदाचा क्षणाचा आनंद घ्यावा. त्यानंतर आमच्या कापसे फाउंडेशनमध्ये अनेक अनाथ अपंग दिव्यांग मुकबधीर मुलं काम करतात, त्या मुलांनी याला साथ दिली आणि हे देवासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे वस्त्र तयार करता येईल असं आमची चर्चा ठरली. तर सर्वात प्रथम बनवताना आम्ही नॅचरल पद्धतीने त्याचं रेशीम रंगवण्यात आलं. नॅचरल म्हणजे आमच्याच गौशाळेत असलेले फुलं, सर्व प्रकारची जी नॅचरल फुलं आहे ते फुलांच्या पाकळ्या केल्या, त्याचं ते सुकवलं, त्याचा नॅचरल रंग तयार केला आणि हे सिल्क त्याच्यात रंगवलं. आणि रंगवल्यानंतर जे विणकाम केलं आहे त्याच्यात जो जरी वापरला आहे तो सोनं आणि चांदी मिक्स असलेला जरी आहे. आणि हे काम अहोरात्र ह्या दिव्यांग मुलांनी केलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात असेल तर कापसे परिवाराबरोबर हे अनाथ अपंग मुकबधीर मुलांचं आहे. हे काम करता करता प्रभूचं सोहळं बनवलं आहे का ज्या अयोध्येमध्ये रामाबरोबरच हनुमानजी असतील, सीतामैया असेल, यांच्यासाठी जो वस्त्र लागणार आहे त्याचीही निर्मिती इथं करण्यात आली. दुसरी गोष्ट, आपल्या पैठणीचा इतिहास असा आहे का हजारो वर्षाचा हा इतिहास आहे, तिला राजवस्त्र म्हणून मान्यता आहे, ते राजवस्त्र आपल्या राजाला जावं ह्या अपेक्षेने आम्ही सर्व कुटुंब आणि सर्व आमचे विणकर बांधव हे अहोरात्र काम करत आहे. आणि आज मितीला ते जवळजवळ पूर्ण झालं आहे आणि उद्या अयोध्येच्या दिशेने आमचा हा रथ, हे सर्व साहित्य या वस्त्राबरोबरच आपली जी गौशाळा आहे त्या गौशाळेच्या माध्यमातून देशी गाईच्या दुधापासून 251 किलो तूप पण बनवलेलं आहे. ते काम गेल्या 6 महिन्यापासून चालू आहे. त्यामध्ये 5,000 शेणाचे दिवे, त्याच्यानंतर पाण्यामध्ये तरंगणारी आणि अग्नीत न जळणारी शेणापासून तयार केलेली वीट जी प्रभूच्या होमासाठी वापरण्यात येईल असं आमचं म्हणणं आहे. आता तिथे गेल्यावर कळेल ते काय होईल.